भारतीय लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत गडी गडीचे हरिसर्वोत्तम राव यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान आज आंध्र टिळक या नावानं सुप्रसिद्ध असलेल्या गडीचेरला हरिसर्वोत्तम राव यांची जयंती अठराशे त्र्याऐंशी साली आजच्याच दिवशी कुरनूल या ठिकाणी त्यांचा जन्म झाला बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पॉल यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या राव यांनी अत्यंत लहान वयातच स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली राव यांच्यावर बिपिनचंद्र पॉल यांचा चांगलाच प्रभाव पडला अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून प्रख्यात असलेल्या राव यांनी एकोणीसशे सहामध्ये मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयातून एम एची पदवी मिळवली राजमुंदरी येथील शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात शिकत असताना राव आणि त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी बिपिनचंद्र पॉल यांचं व्याख्यान ऐकलं पॉल यांच्या वैचारिक प्रेरणा देणाऱ्या भाषणानं प्रेरित झालेल्या या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात येताना वंदे मातरम असं लिहिलेले बिल्ले मातरम महाविद्यालयाचे तत्कालीन इंग्रज प्राचार्य मार्क हंटर यांना ही गोष्ट अजिबात रुचली नाही आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना त्यांचे बिल्ले काढल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही असा निर्बंध लावला मात्र विद्यार्थ्यांनी ही गोष्ट करायला नकार दिला त्यामुळे प्राचार्य हंटर यांनी विद्यार्थ्यांचे नेते राव यांना महाविद्यालयातून काढून टाकलं राव यांनी एकोणीशे आठमध्ये स्वराज्य नावाचं तेलुगू साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केलं या साप्ताहिकात प्रकाशित केलेल्या लेखांच्या ले ले माध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या धोरणांवर कडक टीका केली राव यांनी लिहिलेल्या विपरीत बुद्धी या लेखातील विचारांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून इंग्रजांनी राव यांना तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली एकोणीशे चौदामध्ये मध्ये होम लीगच्या आंध्र विभागाचे सचिव म्हणून राव यांची नियुक्ती झाली टिळक आणि बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली होती चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षात राव यांनी एकोणीशे तेवीसमध्ये मध्ये प्रवेश केला गडीचेरला हरिसर्वोत्तम राव आंध्र प्रदेशातील ग्रंथालय आंदोलनाचे प्रणेते मानले जातात तेलगू भाषिक प्रदेशांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीची जोपासना केली राव यांनी तब्बल चोवीस वर्ष इतक्या विक्रमी कालावधीसाठी या चळवळीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्यांना कोलकाताच्या भारतीय ग्रंथालय संघटनेचे उपाध्यक्ष तसंच मद्रास प्रांतात प्रौढ शिक्षण अभियानाचे पहिले संचालक होण्याचा सन्मान देखील मिळाला त्यांनी चालवलेल्या ग्रंथालय चळवळीमुळेच त्या काळात मद्रास सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणीश अठ्ठेचाळीस मंजूर झाला राव यांनी अनेक मासिकं तसंच वर्तमानपत्रांच्या संपादनाची जबाबदारी पार पाडली यामध्ये प्रामुख्यानं आंध्र केसरी नवयुगम आंध्र पत्रिका मातृसेवा आंध्र वर्था आणि पंचायती राज्यम यांचा उल्लेख करावा लागेल आंध्र पत्रिकाचे पहिले संपादक म्हणून नामनिर्देशित झालेले राव राष्ट्रहितासाठी देशाच्या पाठीशी नेहमीच ठाम उभे राहिले तेलुगू पत्रकारितेच्या दृढ पायाची उभारणी करण्याचा मान त्यांच्याकडे जातो